पाहिलं ना कांचन मला बाई, लोकांना फसवणार पुस्तक लिहून चुकीच्या सल्ल्यांचं जाळं फेकलं आणि त्यात अडकली ती तुमचीच लेख. आपण जे करतो ना ते हेच फेडावं लागतं. याला म्हणतात कर्माचं फळ. नाही नाही म्हणजे मला अहो तुमच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे तुमच्या मुलीचा संसार संपला आहात कुठे? नाही नाही असं कसं होईल? अहो होईल नाही, झालंय. आणि जे झालंय ते तुमच्या चुकीच्या सल्ल्यांमुळे. काय मग आता इथे बोलवून कुठला सल्ला देत होता? नाही काही करा आता, पण तुमच्या मुलीचा संसार मोडला हे नक्की. रोहित आणि सानवीच लग्न होणार हे निश्चित. काय काय तर देशमुख कुटुंबाशी असलेल्या नात्याचा शेवटच्या नागादेखील कुठल्याच जमाय. रुपालीचा संसार मोडण्यापासून नाही तुम्ही वाचू शकत, कळलं? हे सगळं तुम्हा दोघांमुळे झालंय. तुमच्या पुस्तकाने वाट लावली माझी. बघितलंस ना मम्मा, तुझ्या पुस्तकातले सल्ले वाचले आणि तशी वागले मी, आणि काय झालं माझं? आता ती बया अक्का साहेबांच्या देखरेखीखाली ताटात लग्न करणार आहे माझ्या रोहितची. मी काय करू? बुडाले ना मी तुमच्यामुळे. अगं रुपणे, आमच्या सारखे संरक्षक असताना कशाला काळजी करतेस तू? काही अक्का साहेब त्या रोहितचं दुसरं लग्न विघ्न लावून देणार नाही, कळलं की नाही? उगाच घाबरवतायत त्या तुला. अगं त्याची एक बायको असताना दुसरं लग्न कसं लावून देतील? उगीच पोकळ धमक्या देतात अक्का साहेब. तुला माहिती नाही चिंत्या मामा ना घाबरत ना अक्का साहेबांच्या धमक्यांना. या अशा अशा तुडवून लावेल सगळ्या धमक्या. मला नाही वाटत अक्का साहेब रोहितचं दुसरं लग्न लावतील असं. जे वाटायचं ते वाटो, पण आता मला माझा संसार वाचवायला लागणार ना. मी मेले ना रुपणे. मूर्खा ऐक माझा, अक्का साहेब असं काहीही करणार नाही. आणि त्यांनी असं करण्याची हुशारी जरी केली ना, अगं आम्ही समर्थ आहोत तुझा संसार वाचवायला. हो की चिंत्या? अगं त्या अक्का साहेब असं काही करणार नाही. आणि तू आता निश्चिंत मनाने घरी जा, हा आम्ही तुझा संसार बुडू देणार नाही. हा जा. पण तरी मला हात पाय पसरावे लागणारच त्यांच्या समोर. मी जाते, मी जाते. रुपे रुपे अगं हे बघ, काळजी घे ग स्वतःची आणि घाबरू नकोस, आम्ही पाठीशी आहोत तुझ्या. हा बिंदास्त राहा ग. हे काय लांब गेली ना? हा चुक्या दादा, यानंतर पुन्हा एक पिवळी माळ लावा. हा हो ताई. बापरे, म्हणजे खरंच खरंच रोहित आणि सानवीचं लग्न होत आहे? देवा कल्याणी, हे सगळं काय चाललंय? कशासाठी? अगं मंगल कार्य आहे ना घरात, म्हणून सजावट सुरू. मंगल कार्य? हो. आणि बरं झालं तू आलीस, मला जरा सानवीला तयार करायला जायचंय ना. हे घे तू मदत करेन. घे घे. म्हणजे खरंच अरे रुपाली, बरं झालं तू आलीस. अगं बघ ना, यातला कुठला कुर्ता चांगला दिसेल मला. म्हणजे तसे दोन्ही कलर्स छान आहेत, पण मी खूप कन्फ्यूज झालो. सांग ना मला काय ग. अगं घरात एवढं शुभ कार्य आहे आणि तू का चेहरा पाडलायस?
खरंच त्या मुलीशी लग्न करणार आहेस? म्हणजे तुला काय वाटलं मी अशीच धमकी देते? अक्का साहेब असं नका करू, माझ्या रोहितला माझ्यापासून नका तोडू, नका लावू त्याचं लग्न त्या बदमाश मुलीशी. आता हे लग्न थांबवणं मला शक्य नाही रुपाली, आणि मुळात या लग्नाला मान्यता देणारी तूच पहिली व्यक्ती आहेस. त्या कागदपत्रांवर सह्या केल्यास ना त्याचेच प्रताप आहेत हे. रोहित चल उशीर होतो, नाही इकडे रजिस्ट्रार आपल्यासाठी खोळंबायला नको. हो, आणि मुळात घरात मंगल कार्य असताना मला ही अशी वाकडी तोंड पाहायची नाहीये, कळलं? चल. हो आलो. माझ्याच नवऱ्याचं लग्न मंगल कार्य कसं असू शकतं माझ्यासाठी? हे बघ रोहित, तू असं काही नाही करणारेस, तू नाही करणारेस, मी बायको आहे तुझी. कॉन्ट्रॅक्ट वर सह्या करेपर्यंत होतीस, आता नाही. जाऊ दे ना, मुळात या विषयावर अधिक बोलण्याची माझी इच्छाच नाही. रोहित अरे नको, नको असं करू, मला वाचव रे. मी नाही, आता तुला फक्त सानवी वाचवू शकतो. असं वाटतंय की तुझं लग्न आहे. नाही, असं काही होणार नाहीये, तू असं काही करणार नाहीयेस, मी करूच देणार नाहीये तुला. रूपाताई पण गप्पा बस गा, मोठी आली नटवणारी, काही वाटत नाही ना तुला? वाटायला तुला पाहिजे रूपाली, हे सगळं तू स्वतःवर स्वतः ओढवून घेतलंयस. मी काहीही केलेलं नाहीये. पण आता करू शकतेस ना? तू हे लग्न करणार नाहीयेस. सॉरी रुपाली, पण आता माझ्या हातात काहीच नाही. अगं कॉन्ट्रॅक्ट साईन करतानाच सांगितलं होतं मी तुला की नीट वाच आणि मग साईन कर कॉन्ट्रॅक्ट, पण नाही तू वाचलंच नाही. आता भोग आपल्या कर्माची फळ. असंही आकासाहेबांनी सांगितलं होतं म्हणूनच पैसे दिले मी. काय? हो, मी अक्का साहेबांनी एका विश्वासू डीलरचा नंबर सुद्धा दिला होता मला तुला द्यायला, आणि तोच नंबर दिला मी तुला रुपाली. पण तू स्वतःचा डोका लढवलंस आणि भलत्याच कुठच्या तरी डीलरला कॉन्टॅक्ट केलास. मग काय, घेतलास माल त्याच्याकडनं आणि फसलीस. आता मी काय करणार? मी काहीच करू शकत नाही रुपाली, आणि इनफॅक्ट तू स्वतः सुद्धा आता काहीही करू शकत नाही. मी काय करायचं आणि काय नाही ते तू नाही सांगायचं मला सानवी. पुन्हा जर सानवीवर हात उगारलास ना तर हा हात तोडून दुसऱ्या हातात देईन, कळलं? आणि खरा शुभ कार्य अशा दिवशी हा असा रडका चेहरा घेऊन उभी राहू नकोस. चुप चालायला लाग. हर पोलीस आले. तू हो पुढे मी आलेच. मोठ्या नाक वर करून फिरताना आता कळेल सगळ्यांना.
माझ्या मुलीचा संसार मोडायला निघाल्यात. अहो माझ्या मुलीचा अजून डिवोर्स सुद्धा झाला नाहीये आणि ह्या तिच्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावायला निघालेत. पण मी बरं लावू देईन लग्न. मी बसले नाही इथे. ताई तू तर उभी आहेस. तुम्हाला मी कायद्याच्या विरोधात काहीही करू देणार नाही. बघता का तुम्ही इन्स्पेक्टर? पकडा ना. पकडा पकडा पकडा. हसतो 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 हसतो. मम्मा बघ आले की नाही. आले की नाही तुझ्या मदतीला. वाचवला ना तुझा संसार मी. अक्का साहेब खरं आहे का हे? इथे लग्न होणार आहे या म्हणतात तस? ना आधी या कांचन मला बाईने विचारा त्यांचे सगळे आरोप करून झाले का? हा एकच सज्जड आरोप पुरेसा आहे तुमच्यासाठी. कुठला आरोप सज्जड आणि कुठला पुसका ते लवकरच. इन्स्पेक्टर साहेब इथे विवाह होणार आहे हे निश्चित, पण या अर्धवट डोक्याच्या बाई म्हणतायत तसं नाही, कारण मी कायद्याच्या विरोधात कधीच जात नसते. इथे विवाह होणार आहे पण तो रुपालीच्या नवऱ्याचा म्हणजे रोहितचा नक्कीच नाही. कसा हा काय इथे उभा आहे ना बघा. रोहित रोहित माझ्या रुपेचा नवरा यांचा पुतण्या लग्नासाठी कसा सजलाय बघा. माझ्या पोरीचा संसार मोडायला निघाली ही बाई. अहो इन्स्पेक्टर साहेब हाय ना हा या या सानवीशी लग्न करतोय. तिने फ्रॉड पेपर बनवले आणि रुपेकडनं रोहितला बळकावलं हो. बघा बघा माझी रुपे कशी गरीब गाय गपचूप उभी आहे. बघा बघा आणि हे बघा कसे सगळे नटून थटून लग्न लावायला तयार आहेत आणि ते सुद्धा कायद्याच्या विरोधात. बस करा तुमची बेवंद बडबड. खूप झाला कांगावा आता चुप. अक्का साहेब काय प्रकार आहे हा? ही सानं अमेरिकेला नाही ती भारतात आली आहे ते लग्न करायलाच, पण तिचं लग्न आमच्या रोहितशी होत नाहीये. रोहितचा मित्र आहे निलेश त्याच्याशी लग्न ठरलंय. कसं आहे की निलेशचं पण जवळचं असं कोणीच नाही, म्हणून आम्हीच ठरवलं होतं की निलेश आणि सानवीचं लग्न या इथेच लावून द्यायचं म्हणून. कुठे आहे तो निलेश? निलेश ये बाळा. मी निलेश सानवीचा होणारा नवरा. इन्स्पेक्टर साहेब या निलेशच्या लग्नाची बोलणी करायला मी सानवीला भेटले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आमच्या रुपालीने तिच्याकडून व्यवसाय करण्यासाठी पैसा घेतला. अर्थात त्यानंतर मी रुपालीच्या व्यवसायावर बारीक नजर ठेवून होते. तिला मदतीचा हातही दिला तिला सावधही केलं. अहो पण काय पण आमची रुपाली दुसऱ्याच कुणाचा तरी सल्ला घेऊन व्यवसाय करत होती तेव्हा तो व्यवसाय बुडणार याची मला खात्री होती. रुपालीला धडा शिकवण्यासाठी आम्ही ही योजना आखली. रुपालीचा नवरा कुणीही हिरावून घेत नाहीये. या सानवीचं लग्न निलेशशीच होणार. काय सानव? हो मग अगदी कायदेशीर. म्हणजे इथे कायद्याच्या विरोधात काहीही घडत नाहीये.
या बाईंनी उगाच आमचा वेळ वाया घातला. चला थांबा इन्स्पेक्टर. नाही तुमची फेरी फुकट गेलेली नाही हो. जे कायद्याच्या विरोधात गेले त्या कांचनमाला बाई त्यांना अटक करा ना तुम्ही. काय पण मी काही नाही केलं हो. खरंच मी काही नाही केलं. नाही कसं सुमतीबाई शहाणे या नावाने चुकीचे सल्ले देणारं पुस्तक तुम्हीच लिहिलं ना. रुपालीला व्यवसायात बुडवणाऱ्या तुम्हीच. अनेकांना फसवलंय तुम्ही. नाही हो अक्का साहेब. आम्ही फक्त बकरी अक्का साहेब जाऊ दे ना. कशाला उगाच त्या गोष्टी. माफ करा रुपे सांग ना. काही नको. तुमच्या नादाला लागूनच माझं आहे असं झालंय. इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा यांना. कांचनमाला बाई आता कळलं ना कायद्याचं उल्लंघन कुणी केलं ते. आणि हे बघा शहाणे असं फक्त नाव वापरू नका. कधीतरी शहाण्यासारखं वागायला शिका. कळलं इन्स्पेक्टर साहेब. हवालदार घेऊन चला यांना. मी काय नाही केलं ह्याला नाही. आपल्याला जे जे सवय आहे. अगं लहान मुलं इंजेक्शन ला बघून घाबरतात तशी काय घाबरते. ऐका मी काही केलं नाहीये. दोघांना येऊन चला. साहेब आई मी चुकले. खरंच चुकले मी. मला क्षमा करा. मी आता घरच्यांची काळजी घेईन. चांगली सून होऊन दाखवेन. प्लीज मला क्षमा करा. अगं रुपाली तुझं हे माफीचं नाटक एक दिवस ते कमी का अनुभव आलाय मला. असो किमान या अनुभवातून आता एक शीख. कुणावरही आंधळा विश्वास टाकू नकोस. घरातली मोठी माणसं काही सल्ला देत आहेत तर तो ऐकत जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं या घराची मर्यादा पा. आणि आता असा हा रडका चेहरा घेऊन उभी राहू नकोस. माफीच मागायची तर खरं तर स्वतःच्या नवऱ्याची आणि या सानवीची. पहिलं ते रजिस्ट्रार साहेब बाहेर त्यांना जरा आतमध्ये जा. सानवी निलेश या बसा. ये बाय. अरे तुकाराम नवीन घर हे नवीन स्वप्ने नवीन ही नाती भेट घडवितो समजून घे तू या रेशीम गाठी. नवीन घर हे नवीन स्वप्ने नवीन ही नाती भेट घडवितो समजून घे तू या रेशीम गाठी.
जसा फुलात नात्यात तशी पावनता संपूर्ण सुफळ भावी तुझ्या संसाराची कथा संपूर्ण सुफळ भावी तुझ्या संसाराची कथा संपूर्ण सुफळ भावी आम्ही तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे. तुम्ही घर बसल्या यूट्यूब चॅनल बघा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.